नमस्कार. या मुलांशी वागायचं तरी कसं? पालकत्व हा आजच्या जमान्यामधला खूप महत्त्वाचा विषय आणि त्याच विषयाची चर्चा करायला आपण इथं जमलेलो आहोत. प्रत्येक मूल वेगळं असतं, म्हणूनच प्रत्येक पालकसुद्धा वेगळा असतो. पण तरीसुद्धा पालकत्व हे काहीतरी सारखं असतं, त्याच्यामध्ये काही समानता असतात. कारण बालपणसुद्धा जरी प्रत्येक मुलाचं, तरी सगळ्यांचं मिळून एकसंघ असं काहीतरी असतंच. म्हणून सर्वसाधारण ठोकताळी पालकत्वाच्या संदर्भातले आपल्याला काय काढता येतील, त्याच्यातून काय शिकता येईल, आणि आपल्या मुलाचं वय कितीही असलं, 1 पासून ते 20 पर्यंत 25 अगदी 30 पर्यंत, तरीसुद्धा काही तत्व, समान तत्व आपण शिकू शकतो का ते आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणूनच आजच्या आपल्या विषयाचं शीर्षकच आहे, या मुलांशी वागायचं तरी कसं. सुरुवात करू की हा प्रश्न आजच्याच पालकांना का पडतो. अनेक वेळेला आज आम्ही पालक शाळा घेतो, पालकत्वावरती व्याख्यानं देतो, त्यावेळेला ज्येष्ठ पिढीतले लोक असं म्हणतात की आमच्या काळी असं काही नव्हतं. तुमच्या काळामधली 21व्या शतकातली ही सगळी फॅड आहेत, ह्याच्यामध्ये काही घेण्यासारखं नाही, फॅशन आहे झालं. असं खरंच आहे का? कारण हा प्रश्न आधीच्या मंडळींना पडला नव्हता. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला दिसतंय की आज जी मंडळी पालक आहे, ती जेव्हा बालक होती ना, तेव्हा त्यांचं बालपण खूप वेगळं होतं. ह्या बालपणामध्ये, म्हणजे तुमच्या माझ्या बालपणामध्ये काय होतं, एकतर चॉईसेस करायचे, म्हणजे काहीतरी निर्णय घ्यायचा, पर्याय शोधायचे, तर ह्या सगळ्याला फारच मर्यादा होत्या. एखादी गोष्ट घ्यायची आहे, एखादी गोष्ट वापरायची आहे, तर फारसे पर्याय जवळपास नव्हतेच. आज आपल्या मुलांना घेऊन कुठेही जर फिरायला गेलो तर प्रत्येक वस्तूच्या संदर्भातले अनेक पर्याय उपलब्ध असतात. म्हणजे माझ्या पालकांना वेगवेगळ्या पर्यायातून एक पर्याय कसा निवडायचा ह्याचं शिक्षण मला देण्याचा कधी प्रश्नच आला नाही. कारण पर्यायच इतके मोजके होते, निवड अगदी सोपी होती. पण आज तसं राहिलेलं नाही आहे. आजच्या मुलांचं जे बालपण आहे त्याच्यामध्ये इतके सारे पर्याय प्रत्येक घडीला, अगदी आंघोळीच्या साबणापासून ते टीव्हीच्या चॅनेलपर्यंत अनेक पर्याय, ह्याच्यातून निवड कशी करायची. आणि निवड कशी करायची हे सांगणार कोण? तर पालक. म्हणजेच पालकत्व बदललं आहे ना, तेव्हा बालपणही बदललं, पालकत्वही बदललं, सारच बदललं. नेमकं काय बदललं बरं? पालक आणि बालक, कालचे आणि आजचे, ह्या दोघांच्याही मध्ये अंतर कोणतं पडलं, कशामुळे पडलं, हे जरा आपण समजून घेऊया. यासाठी आपण पूर्वीचा काळ, पूर्वीचा काळ म्हणजे काय, स्वातंत्र्योत्तर काळ असं आपण धरूया, आणि आत्ताचा काळ म्हणजे इसवी सन 2010 आसपासचा काळ असं आपण धरूया. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याची जर तुलना केली तर आपल्याला काय दिसतं बघूया. इथं मी तुमचं लक्ष शास्त्रामधल्या एका नियमाकडे वेधू इच्छितो. मज्जापेशी आपल्या शरीरातली, आपल्या मेंदूमधली एक अद्भुत पेशी आहे. ही जी पेशी आहे ना, ती अनेक कार्य पार पाडते. म्हणजे ही पेशी कशी आहे, ही मल्टी टास्क अतिशय उत्तम पद्धतीनं करू शकणारी अशी पेशी आहे. या मज्जापेशीच्या विकासाचा एक नियम काय आहे, की द इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कपॅसिटी ऑफ अ नर्व सेल इन्क्रीजेस प्रपोर्शनेटली विथ इट्स स्टिम्युलेशन. म्हणजे असं की ज्या क्षणी मूल गर्भावस्थेत असतं, अस्तित्वात येतं, त्या क्षणी त्याच्या नर्व सेलच्या विकासाला सुरुवात होते, मेंदूच्या विकासाला सुरुवात होते. आणि त्या क्षणापासून मेंदूच्या पेशीमधली इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कपॅसिटी, म्हणजेच माहिती आल्यावरती तिचं पृथक्करण करण्याची क्षमता, ही कशी असणार, किती असणार, किती वाढणार, हे कोण ठरवतं? तर ह्या पेशीला जितक्या प्रमाणात उत्तेजना मिळत जाईल तितक्या प्रमाणामध्ये ह्या पेशीची क्षमता, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कपॅसिटी, ही वाढत जाईल. हा आहे नियम मज्जापेशीच्या विकासाचा. आता हा नियम
बालपणाला आपण लावून बघूया. स्वातंत्र्योत्तर काळ आपण म्हणालो 1950-1960 सालचं बालपण, त्यावेळेला मुलाचा होणारा जन्म. या परिस्थितीमध्ये मुलाचा जेव्हा जन्म व्हायचा तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या संवेदनांची तीन गोष्टी आहेत बघा, संख्या, व्याप्ती आणि विविधता. संवेदनांची संख्या म्हणजे काय, तर एखादं मूल जन्मलं, पूर्वी मूल जेव्हा जन्मायचं तेव्हा ते हॉस्पिटल डिलिव्हरीज कमी होत्या, डिलिव्हरीज असायच्या घरामध्ये होम डिलिव्हरीज, आणि जागेची चणचण नव्हती त्यामुळे बाळंतिणीची खोली असायची. या खोलीचं वैशिष्ट्य काय होतं, तर या खोलीला खिडक्या नव्हत्या, म्हणजेच अंधार. अगदी जन्मल्या क्षणापासूनच संवेदना फार कमी, संवेदनांची संख्या कमी. 3 महिन्यानंतर त्या छोट्या मुलाला सूर्य दाखवायचा समारंभ असायचा, आणि त्यावेळेला त्या मुलाला आणि त्या आईला बाहेर घेऊन जायचे. म्हणजेच काय की संवेदना अतिशय कमी, त्यांची व्याप्ती कमी, त्याची विविधता कमी. जन्मवेळेपासून पुढे जरी असंच असलं तरी सुद्धा बाहेरच्या आसमंतात सुद्धा संवेदना खूप मोठ्या संख्येने होत्या का हो, अजिबातच नव्हत्या. मला आठवतंय माझ्या लहानपणी गाड्या असायच्या जेमतेम 3 प्रकारच्या, एक अँबॅसिडर, एक फियाट आणि दुसरी एक स्टँडर्ड. आज तुम्ही गेलात तर 50, 100, 150 किती मॉडेल्स दिसतील, आणि ही सगळी मॉडेल्स या सगळ्या मुलांना पाठ असतात बरं का. आपण जेमतेम पांढऱ्या रंगाची गाडी आपल्या आजूबाजूने गेली असं सांगतोय तोवर त्या गाडीचा मेक काय, तिचं मॉडेल कोणतं, हे सगळं धडाधडा आपल्याला सांगितलं जातं की नाही. मला विचाराल तर 45 अंशाच्या कोणामधून सरकन जाणारी गाडी आहे एवढंच मला जेमतेम कळत असतं. तेव्हा त्या काळामध्ये संवेदनांची संख्या, व्याप्ती आणि विविधता या तिन्ही गोष्टी खूप कमी होत्या. म्हणूनच पालकांची कपॅसिटी म्हणजे पालकांच्या मज्जापेशीची क्षमता, तिला आपण म्हणू 10x, त्या तुलनेनं आज जे मूल जन्माला येतं त्याच्या वयाच्या पहिल्या दिवसापासून त्याच्या मज्जापेशीवरती आदळणाऱ्या संवेदनांची संख्या, व्याप्ती आणि विविधता किती असते, तर 30 क्षच्या पुढे असं आपल्याला म्हणता येईल. परवाचीच गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्या आजीला पणतू झाला आणि माझ्या आजीचं वय वयाची 90 ओलांडली तरीसुद्धा तिचं वय दिसत नाही तिच्या चेहऱ्यावरती. म्हणून आम्ही ठरवलं की आजीलाच घेऊन आपण हॉस्पिटलमध्ये जायचं, तिला पणतू दाखवायचा. आमची सगळी घरात आली हॉस्पिटलमध्ये, आजीनं समारंभपूर्वक पणतूला घेतलं आपल्या मांडीमध्ये, आम्ही सगळ्यांनी आमच्या मोबाईलमध्ये फोटो काढले आणि अचानक आमची आजी म्हणाली, तुम्ही सगळे बावळट होतात. अचानक आमच्या बावळटपणाचा संदर्भ कसा आला म्हणून आम्ही जरा चकितच झालो. तर आजी म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी डोळे स्थिर करायला कित्येक दिवस घेतले होते, मान पक्की करायला आणि धरायला अनेक आठवडे घेतले होते, हा बघा. म्हणून आजीच्या मांडीतला तो चिमुकला. वयाच्या दुसऱ्या दिवशी डोळे तर स्थिर करतच होता पण मान नीटपणे हलवून कुठे बघत होता, हॉस्पिटलच्या स्पेशल रूम मधल्या टेलिव्हिजनकडे. म्हणजेच जन्माच्या पहिल्या क्षणापासून संवेदना ह्या नुसत्या आदळत आहेत, त्यांची संख्या, त्यांची व्याप्ती, त्यांची विविधता वाढते आहे. म्हणजेच ती कपॅसिटी किती आहे. म्हणून मी म्हणालो, पालकांची कपॅसिटी जर 10 क्ष मानली तर यांची 30 क्षच्या पुढेच मानायला पाहिजे. म्हणून 10x आणि 30x असं आपण समजण्यासाठी म्हणू, पालकांची कपॅसिटी आहे 10 क्ष आणि ह्यांची 30 क्षच्या पुढे. काय काय फरक पडतात 10 क्ष आणि 30 क्ष मध्ये. पहिला फरक असा की 10 क्ष वरती एक पदरी विचार असतो, म्हणजे सिंगल चॅनल थिंकिंग, अगदी कॉन्सन्ट्रेशन करा. म्हणजे काय, एका वेळी एकच विचार, एका वेळी एकच विषय. आणि आज 30x जमान्यामध्ये मल्टी चॅनल थिंकिंग, एकाच वेळेला अनेक विंडोज उघडलेले असतात, अनेक चॅनल्सवरती चालू असतं. व्यवहारामध्ये बघा, आपण अभ्यास घेत असतो आपल्या 7-8 वर्षाच्या मुलाचा किंवा मुलीचा, आणि आपलं काहीतरी चाललेलं असतं, EVS धडा, आणि त्याच्यामध्ये आपण वाचत असतो, मुलगा पण वाचत असतो. अचानक तो म्हणतो, संध्याकाळी पावभाजी करण्यांना, आपल्याला कळत नाही दोघांचा संदर्भ काय. आपण म्हणतो, नीट लक्ष दे, पण त्यांची एक खिडकी उघडलेली असते पावभाजीची,
ती अचानक ईव्हीएस मध्ये शिरते. याचा अर्थ इतर अनेक खिडक्या न उघडलेल्या असतात, त्या मुलाने फक्त आपल्याला त्या सांगितलेल्या नसतात. म्हणजे काय झालं की अभ्यासाची खिडकी फोकसमध्ये यायला पाहिजे होती, त्याच्या जागी पावभाजीची खिडकी फोकसमध्ये आली. मग आपल्याला कसं रिस्पॉन्स करायला पाहिजे, तर आपण त्याला सांगायला पाहिजे की बाबा आत्ता सध्या ना ईव्हीएसची खिडकी उघडी ठेव, पावभाजीची नंतर बघू, ती लगेच तो मिनिमाइज करेल ना. पण आपण तसं करत नाही, आपण म्हणतो ह्या वेळेला ह्या ठिकाणी ह्याच गोष्टीवरती लक्ष दिलंच पाहिजेच. हा च जो असतो ना तो फार गोंधळ करतो, कारण आपल्याला सवय झाली एक पदरी विचाराची. आपण कसे अभ्यास करायचो, सकाळी ज्या विषयाला सुरुवात केली तोच विषय संध्याकाळपर्यंत. आत्ता तुम्ही ह्या मुलांना 15 मिनिटं एक टास्क, दुसरा टास्क अजून 15 मिनिटं असं जर दिलं तर अधिक चांगला अभ्यास होतो. पण आपल्याला एका जागी 8 तास अभ्यास केल्याशिवाय अभ्यास होतच नाही असं म्हणायची सवय लागलेली असते. ह्यांचे बहुपदरी विचार आहेत, त्यांना आपल्याला योग्यता चॅनलवर आणायचंय आणि आणलेलं टिकवायचंय. त्याच्यासाठी त्यांच्यामधली इंटरेस्ट लेव्हल म्हणजे त्यांच्यामधला रस हा आपण वाढवायला पाहिजे, हे आपण लक्षात घेणं फार जरुरीच आहे. खरं म्हणाल ना तर एकाग्रता ह्याची आपण जी व्याख्या करतो ना, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता, ही खूपच अपूर्ण व्याख्या आहे. खऱ्या व्याख्येमध्ये काय आहे, कॉन्सन्ट्रेशनचे एकूण 3 भाग आहेत. पहिला भाग आहे एकाग्रता, म्हणजे एका ठिकाणी चित्त केंद्रित करणं, विचार केंद्रित करणं. दुसरा भाग आहे अनेकाग्रता, म्हणजे एकाच वेळेला अनेक ठिकाणी आपलं अवधान वाटणं. परंपरा आपल्याला सांगते ना अष्टावधानी, म्हणजेच काय, अनेक ठिकाणी एकाच वेळेला अवधान ठेवणारा. कधी एकाग्र व्हायचं आणि कधी अनेकाग्र व्हायचं ते आपल्याला आज विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना शिकवायचं असतं. पूर्वीच्या काळी एकच एकाग्रता होती, खरं म्हणजे पूर्वीच्या काळी ती नव्हती. आपण सुद्धा एकाग्रता आणि अनेकाग्रता आलटून पालटून वापरत असतो, त्यांचं योग्य कॉम्बिनेशन कसं करायचं ते आपल्याला मुलांना समजायचंय. साधा विचार घेऊया, बॅट्समन आहे आणि तो आलाय क्रीजवरती आणि गार्ड घेतोय. गार्ड घेतल्यानंतर बॅट्समन काय करतो हो, तर तो अनेकाग्र असतो. तो फिल्डर्स कुठे आहेत ते बघतो, बॉलर कुठे आहेत ते बघतो, पीच कसं आहे ते बघतो. ह्या वेळेला त्याचं अवधान हे अनेकाग्र असतं की नाही, असतं. मग तो बॉलर आणि बॉलरच्या हातातल्या बॉलवरती लक्ष केंद्रित करतो. असं झालं की तो एकाग्र होतो. बॉल त्याने तटवला किंवा मारला की त्याच्यानंतर तो पुन्हा अनेकाग्र होतो. त्याला रन काढायची असते, समोरच्या पार्टनरवरती लक्ष केंद्रित करायचं असतं, फिल्डरवरती लक्ष केंद्रित करायचं असतं. म्हणजे एकाग्रता अनेकाग्रता ह्या लयपूर्ण पद्धतीनं जेव्हा एकमेकांच्या मध्ये गुंततात तेव्हा ते खरं कॉन्सन्ट्रेशन, त्याला म्हणूया समग्रता. आणि ही समग्रता समरसतेशिवाय येत नाही. समग्रता हा विनोबांचा शब्द आहे आणि ते काय म्हणतात की एकाग्रता अनेकाग्रता आणि समरसता मिळून जी येते ती समग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची व्याख्या सुद्धा बहुपदरी विचारांच्या बाजूने जाणारीच आहे. पण आपल्या डोक्यात 10x मुळे घुसलेलं असतं एक पदरी विचार, हेच खरं. पण ते खरं नाही. पुढे जाऊया, 10x मध्ये एक अवधान, 30x मध्ये अनेक अवधान. आणि म्हणून आपल्याला या अनेक अवधानामधलं योग्य अवधान कुठलं, आत्ता. आत्ताचं तुझं उद्दिष्ट काय ह्याची जाणीव त्या मुलापर्यंत सतत करून देत राहणं हे आजचं आपलं महत्वाचं कर्तव्य झालेलं आहे. एकाग्रता आणि अनेकाग्रता ह्या दोघी एकमेकांच्या मध्ये कशा बेमालूम मिसळायच्या हे आपल्याला त्या मुलाला शिकवायचं आहे. खरं म्हणाल तर व्यवहारात ना तुम्ही आम्ही सगळं हे करत असतो, फक्त हे शिकवायचं आहे हे लक्षात न घेतल्यामुळे आपण एकाग्रतेची अपुरी व्याख्या 30x पुढे धरत असतो. त्याची स्पीड, त्याची कपॅसिटी आपण लक्षातच घेतलेली नसते. व्यवहारात नेहमी येणारा अनुभव बघा, एक आई असते आणि 7 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला ती अभ्यास देते आणि साधारणपणे गणित काय लिहायचं आहे, काय पाठ करायचं आहे, आईच्या दृष्टीनं कसं असतं की साधारणपणे 45 मिनिटं लागणार. म्हणून आई म्हणते की ह्या 45 मिनिटांमध्ये मी एवढी सगळी कामं पूर्ण करेन माझी. पण काय होतं की तो मुलगा किंवा ती मुलगी ही 20 मिनिटातच येते झालं असं सांगायला. मग पहिली प्रतिक्रिया आपली काय येते, पहिली प्रतिक्रिया येते
बरोबर केलं नसणार, लक्षपूर्वक केलं नसणार. अहो, 10 क्ष आणि 30 क्ष याच्यामध्ये असणारा हा केवढा मोठा फरक असतो. खरंच त्या मुलानं 20 किंवा 25 किंवा 30 मिनिटात ते केलेलं असतं, हे मात्र आपण ध्यानामध्ये घेत नाही. म्हणून 10 क्ष आणि 30 क्ष ही फार उपयुक्त तुलना आहे. 10 क्षवरती बघा, आपलं जजमेंट, एक्सपिरियन्शियल जजमेंट. एक्सपिरियन्शियल म्हणजे काय? अनुभव सिद्ध. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना, ताटामध्ये भाजी वाढतो आणि मुलगा किंवा मुलगी म्हणते मला नको, मला आवडत नाही, आपण लगेच काय म्हणतो, चाखून पहा, चव घेऊन पहा. कारण चव घेणं, चाखून पाहणं हा अनुभव आहे. आपलं जजमेंट म्हणजे आपली निष्कर्ष काढण्याची, निर्णय घेण्याची क्षमता ही कशी आहे? एक्सपिरियन्शियल म्हणजे अनुभव सिद्ध. आणि 30X च्या पुढची ही जी मुलं आहेत यांची ही क्षमता कशी आहे? ते कसं जजमेंट घेतात? त्याला म्हणतात सेन्सरी परसेप्च्युअल जजमेंट. सेन्सरी परसेप्च्युअल जजमेंट म्हणजे काय? की संवेदनांच्या मार्फत घेतलेला निर्णय. नवीन काहीतरी डिश तुम्ही तयार करून तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या समोर ठेवलीत तर ते बघतात, वास घेतात आणि म्हणतात शी मला नको, अरे खाऊन तर बघ, नाही मला नको. म्हणजे काय? बघितलेलं आहे, वास घेतलेला आहे, परसेप्शन्स वापरलेली आहेत. चव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव नाही घेतलेला. अनेक वेळेला कपड्यांच्या दुकानात जातो आपण मुलांना घेऊन आणि मुलं म्हणतात हा नको मला, ह्याचा रंग वाईट आहे. अरे उन्हाळ्यामध्ये घातल्यावरती ह्याचा तुला त्रास होणार नाही, घालून बघ, नाही. म्हणजे त्यांचं असतं सेन्सरी परसेप्च्युअल जजमेंट, आपलं असतं अनुभवनिष्ठ म्हणजे एक्सपिरियन्शियल जजमेंट. खरं म्हणजे आयुष्यामध्ये दोन्ही तऱ्हेच्या जजमेंटची जागा आहे. दोन्ही पैलू आहेत, ते एकत्र करून निर्णय घ्यायला आपल्याला स्वतःला शिकायचंय आणि त्यांना शिकवायचंय. पण 10 क्ष आणि 30 क्ष ह्याच्यामधला हा फरक आहे. 10 क्षमध्ये पुढचा फरक असा की आपल्याला शिकवलं होतं टू ॲक्सेप्ट प्रेसिडेन्स. म्हणजे काय? पूर्वी जे काही झालेलं आहे, लोकांनी जे काही सांगितलेलं आहे ते आपल्या चांगल्यासाठी आहे, ते स्वीकारा आणि पुढे चला. बाबा वाक्यम प्रमाणम, पु ल देशपांडे म्हणायचे गप्प बसा संस्कृती. आज 30X मध्ये कसं आहे? क्वेश्चनिंग प्रेसिडेन्स. म्हणजे काय? त्यावेळी तसं होतं, पण आज का म्हणून? मी हे का म्हणून मान्य करायचं? असं कसं, का, कशामुळे? अनेक प्रश्न. बऱ्याच वेळेला जेव्हा मुलं प्रश्न विचारायला लागतात तेव्हा आपल्याला आपल्या प्रौढत्वाचा आणि पर्यायाने आपला तो अपमान वाटतो. खरं म्हणजे अपमान करावा या हेतूने ते प्रश्न विचारलेलेच नसतात. ते प्रश्न एवढ्यासाठी विचारले असतात की मला समजून घ्यायचे, मला पूर्णपणे समजून घ्यायचंय आणि समजून घेतल्याखेरीज मला स्वीकारायचं नाही आहे, मग सांगणारा कुणीही असो. पण ह्याला उद्धटपणा मानला जातो, ह्याला अनादर मानला जातो. ह्याचं कारण पुन्हा आपण त्या मुलाकडे आपल्या क्षच्या भूमिकेतूनच बघत असतो. 10 क्ष आणि 30 क्ष याच्यामधला पुढचा डिफरन्स बघा, पुढचा फरक बघा. 10 क्षच्या काळामध्ये ना उद्दिष्ट फार मर्यादित होती आणि 30 क्षच्या काळामध्ये आज व्यापक अशा तऱ्हेची उद्दिष्ट त्या विद्यार्थ्याच्या किंवा त्या मुलाच्या समोर आहेत. पूर्वीचे पर्याय सुद्धा मर्यादित होते, आता अनेक मल्टिपल ऑप्शन्स, अनेक पर्याय आहेत. आणि पूर्वीच्या काळी जीवनविषयक आकांक्षा सुद्धा खूप मर्यादित होत्या. आज मात्र त्या बर्निंग ॲस्पिरेशन्स आहेत. आज यशस्वी होणं, स्पर्धेमध्ये टिकणं ह्या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व आलेलं आहे. म्हणून पूर्वीच्या काळी स्लो अँड स्टेडी हा नियम होता आणि आज पटपट पटपट कोण पुढे जातो हा नियम होऊन बसलाय. अर्थात इथंही पालक म्हणून आपल्याला ह्या मुलांना एक बॅलन्स शिकवायचा आहे की जर ब्रेक्स खूप वापरले जात असतील तर ॲक्सिलरेटर वापरला पाहिजे, आणि ॲक्सिलरेटर फक्त वापरला आणि ब्रेक वापरलाच नाही तरीही अपघाताची शक्यता जास्त. म्हणून एका बाजूला विविधता आणि दुसऱ्या बाजूला त्यातून आपण चॉईस कसा करायचा ह्यातलं संतुलन शिकवणं हाच आपल्या समोरचा आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे, हे आपण लक्षात घेऊ. पुढे जाऊया. 10 क्षच्या विचारांमध्ये कुटुंब हे केंद्र होतं तर 30 क्षच्या विचारामध्ये व्यक्ती हे केंद्र आहे. आजकालच्या मुलांना वयाच्या 1.5 किंवा 2 वर्षापासूनच स्वतःच्या स्वत्वाची जाणीव व्हायला लागते आणि त्यानंतर ते स्वतःचे चॉईसेस, स्वतःचे निर्णय अतिशय ठामपणे आपल्या पुढे मांडायला लागतात. आपल्यापैकी अनेकांना वयाच्या 20व्या वर्षापर्यंत सुद्धा इतका ठामपणा आला नव्हता. त्याचं कारण असं की आपल्याला असं वाटायचं घरातले सांगतायत ना ते आपल्यासाठी बरं आहे. इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे 30 क्षच्या जमान्यातला हा व्यक्तिवाद. हा व्यक्तिवाद व्यक्तीचं वैशिष्ट्य जपतो.
दहा क्षच्या काळामध्ये कुटुंबाची प्रतिमा जपली जायची. हा खूप महत्त्वाचा फरक पडलेला आहे आणि पुन्हा इथेही बॅलन्सिंगची गरज आहे. बघा, पालकत्व पूर्वीचं हे फक्त जीवशास्त्रीय गरजांभोवतीच घोटाळत राहायचं. त्यानंतर ते हळूहळू मानसशास्त्रीय गरजांपर्यंत आलं. आज मानसशास्त्रीय गरजांबरोबरच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती माझ्यासमोर जेवढे पर्याय दिसत आहेत त्यातला योग्य पर्याय मी कसा निवडायचा आणि अनेक वेळेला निवडलेल्या पर्यायांचा बॅलन्स म्हणजे त्यांचं संतुलन मी कसं आखायचं हा माझ्यासमोरचा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. म्हणून पूर्वीचं पालकत्व आणि आत्ताचं पालकत्व हे बदललंय. एक्स बदलले आहेत, क्ष बदलले आहेत. प्रश्न काय आहे, माझा जो काही बेसलाईन क्षचा स्कोअर आहे पालक म्हणून, मग तो 10 असेल, 12 असेल, 14 असेल, तो मी जाणीवपूर्वक वाढवल्याशिवाय मला ह्या मुलांच्या क्षच्या जवळ जाता येणार नाही. असं असेल तर मग संवादाची जुनी शैली चालेल का? याचं विचारपूर्वक दिलेलं आपलं उत्तर असेल, अहो नाही चालणार. कारण पालकत्व कशासाठी या प्रश्नाचं उत्तरच बदललंय. पूर्वी पालकत्व असायचं कारण पालक हा माहितीचा म्हणजे इन्फॉर्मेशनचा सोर्स होता. आज माहितीची माहिती जिथून मिळेल अशी इतकी ठिकाणं उपलब्ध आहेत मुलांच्या समोर की माहितीसाठी आज मुलं पालकांवरती अवलंबूनच नाहीत. मग कशासाठी अवलंबून आहेत? ज्ञान म्हणजे नॉलेज आणि शहाणपण म्हणजे विजडम. म्हणजे पालकत्वाचं ध्येय जर बदललं असेल तर संवादाची शैली बदलायला नको का? विचारपूर्वक दिलेलं उत्तर आहे, हां बदलायला हवी, पण जुनी शैली सवयीची असते, जुनी शैली सरावाची असते आणि म्हणूनच जुनी शैली ही आपोआप येणारी असते, ती ऑटोमॅटिकली येते. बदलायची असेल तर कॉन्शियसली प्रयत्न करावे लागतात. मग बदलायचं आहे असं आपण गृहीत धरू तर मग काय काय लक्षात घेतलं पाहिजे? तर आजच्या पालकानं दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जग बदलत आहे आणि माझं मूलसुद्धा बदलत आहे. जग बदलत आहे तर या बदल प्रक्रियेचा मला स्वीकार करायला पाहिजे. बदल प्रक्रियेमध्ये द प्रोसेस ऑफ चेंज ह्याच्यामध्ये काही गोष्टी माझ्या फायद्याच्या असणार, काही गोष्टी माझ्या तोट्याच्या असणार. फायदा मला घ्यायचा आहे, तोटा मला कमी करायचा आहे. दुसरं मला काय लक्षात घेतलं पाहिजे की माझं बदलतं मूल म्हणजे विकास प्रक्रियेमध्ये असलेलं मूल. या विकासाची त्याची प्रक्रिया गतिमान आहे. पालक म्हणून सुद्धा माझा विकास चालू आहे, परंतु माझ्या मुलाच्या विकासाची गती ही आज माझ्या विकासाच्या गतीपेक्षा जास्त आहे. तेव्हा बदलतं मूल आणि त्याच्या विकास प्रक्रियेचा मी स्वीकार करायला पाहिजे, दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा की माझं मूल हे एक स्वतंत्र व्यक्ती आहे म्हणून त्याच्या अस्तित्वाचा मी स्वीकार केला पाहिजे. हा स्वीकार कसा? लक्षपूर्वक पहा, तिकडे तीन आपण मुद्दे लिहिलेले आहेत. स्वीकार हा क्षमता आणि कमतरतांसकटचा, विना अट आणि स्नेहपूर्ण. क्षमता आणि कमतरतांसकटचा म्हणजे विथ ऑल द स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस ऑफ माय चाइल्ड, विना अट म्हणजे अनकंडिशनल आणि स्नेहपूर्ण म्हणजे एम्पॅथिक. तिन्ही जे निकष आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. बरं का, क्षमता आणि कमतरतांसकट म्हणजेच काय? की आय विल नॉट रेट माय चाइल्ड बेस्ड ऑन द सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ माय चाइल्ड. म्हणजेच माझा मुलगा पहिला आला म्हणून तो छान, शेवटचा आला शीत हा माझा मुलगाच नाही, हे नको आहे. त्याच्या काही क्षमता आहेत, काही कमतरता आहेत, काही असलं तरी तो माझा आहे. ह्याचा अर्थ क्षमता आणि कमतरतांसकटचा स्वीकार. विना अट म्हणजे काय? विना अट ह्याचा अर्थ असा, अटी घालण्याची आपल्याला फार सवय असते बघा, की असं केलंस ना तर तू माझा आवडता, असं केलं नाहीस ना तर तू माझा नावडता. याचा अर्थ आपण मुलांना तू असं वाग किंवा तू असं वागू नकोस असं सांगायचं नाही. सांगायचं नाही असं नाही, ते आपल्याला सांगायचं आहे, परंतु तू असं वागलंस तरच तू माझा मुलगा आणि तू असा वागला नाहीस तर तू माझा मुलगाच नाहीस, अशी अट मात्र टाकायची नाही आहे. आणि तिसरा एम्पॅथिक म्हणजेच मुलाच्या भावभावनांचा आणि त्याच्या विचारांचा मी विचार करून त्यानुसार माझा प्रतिसाद देणं. तेव्हा स्वीकार म्हणजे ॲक्सेप्टन्स विथ स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, अनकंडिशनल अँड एम्पॅथिक.
हे या स्वीकारामागचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे. असं जर झालं तर संवाद शैलीमध्ये कुठले बदल आपल्याला अपेक्षित आहेत? जी आपली कन्व्हेन्शनल परंपरागत संवाद शैली आहे तिला आपण म्हणू डिक्टेटोरियल स्टाईल, ज्याच्यामध्ये फक्त आज्ञा असते. तिथून आपल्याला कुठल्या शैलीकडे यायचं आहे तिला आपण म्हणू द स्टाईल ऑफ निगोसिएशन्स, म्हणजे चर्चा वाटाघाटी. चर्चा किंवा वाटाघाटी असं म्हटलं की दोन राष्ट्र, परराष्ट्र मंत्री, प्रधानमंत्री असे डोळ्यासमोर येतील. नाही नाही, तसंही नाही. युनियन मॅनेजमेंट ते पण नाही. निगोसिएशन्स ही एक शैली म्हणून आपण तिचा विचार करतोय, एक संवाद शैली म्हणून त्याचा विचार करतोय. आधीची शैली डिक्टेटोरियल, आता आपल्याला यायचंय निगोसिएशन्सकडे. मग त्याच्यामध्ये काय हवं? पहिल्यांदा आपण म्हणालो स्वीकाराशिवाय आपल्याला चर्चा करता येणार नाही. स्वीकार ह्याचा अर्थ असा की मी आणि माझं मूल या दोघांचं स्वतंत्र अस्तित्व आम्ही एकमेकांनी स्वीकारलेलं आहे. दुसरा मुद्दा असा की चर्चा करायची ती वर्तनाची, व्यक्तीची नव्हे. बऱ्याच वेळेला आपलंही असं होतं की आपण सुरुवात करतो ती वर्तनामधून की अरे तुला ह्या विषयामध्ये कमी मार्क मिळाले आहेत. सुरुवात चांगली होते पण हळूहळू तू कसा मठ्ठा आहेस, तू कसा मूर्ख आहेस, मी सांगितलेलं तुला कसं समजलं नाही, असं करत करत वर्तनाकडून चर्चा व्यक्तीकडे जाते, लेबल लावायला सुरुवात होते. मग आपण निगोसिएशन्सकडून भरकटतो. तेव्हा चर्चेच्या संवाद शैलीमध्ये चर्चा करायची ती समस्येची, चर्चा करायची आहे ती गुणांची, चर्चा करायची आहे ती समोरच्या प्रश्नाची, पण व्यक्तीची नव्हे. हे जर आपण लक्षात घेतलं तर जरी आपण भरकटलो तरी वेळेवरती परत ह्या संवाद शैलीवरती येऊ शकू. लक्षात घेऊया, जुनी शैली आहे ना तिच्यावरती जायला आपल्याला अजिबात कष्ट पडत नाहीत. मी जे सांगतोय त्या शैलीवरती यायला, म्हणजे तो स्वीकार आपल्या मनामध्ये बसवायला, सारखं स्वतःला सांगायला की चर्चा करायची आहे वर्तनाची, चर्चा करायची आहे परफॉर्मन्सची, नॉट द पर्सन बट द परफॉर्मन्स, हे सतत कॉन्शियसली स्वतःला सांगायला लागेल. असं मी म्हणालो ना तुम्ही लगेच म्हणाल अहो इतकं सगळं करायचं, मग आमचं वागणं आर्टिफिशियल नाही का होऊन जाणार? कुठलंही नवीन स्किल, कुठलंही नवं कसब आपण जेव्हा शिकायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला ते जाणीवपूर्वकच करावं लागतं. हे अगदी वाहन शिकण्यासारखं आहे. आपण वाहन शिकायला लागतो त्यावेळेला सगळ्याच क्रिया नाही का जाणीवपूर्वक करायला लागत? नंतर हळूहळू हळूहळू त्या सवयीचे आणि नैसर्गिक होऊन जातात. इथंसुद्धा आपण जर तेवढा वेळ दिला आणि तेवढी एनर्जी, ऊर्जा त्याच्यामध्ये लावली तर हे उद्या आपल्याला सुद्धा नक्कीच आत्मसात होऊ शकेल. आपला पुढचा प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला वाटतं निगोसिएशन्स म्हणजे या मुलांबरोबर चर्चात्मक संवाद करणं, ह्याचा अर्थ नीलिंग डाऊन. नीलिंग डाऊन म्हणजे शरणागती. तेव्हा आपल्याला हे सांगायला पाहिजे की चर्चेची संवाद शैली म्हणजे शरणागती नव्हे. चर्चा म्हणजे दळण किंवा गुऱ्हाळ नव्हे की बाबा चर्चा चालू आहे, 19वी फेरी, 21वी फेरी. आपल्याला चर्चा काढायची आहे सोल्युशनसाठी, चर्चा करायची आहे ती पर्याय शोधण्यासाठी आणि शक्ती प्रदर्शनासाठी नाही की मी मोठा आहे माझं तू ऐकलंच पाहिजेस यासाठी नाही. चर्चा म्हणजे शक्ती प्रदर्शन नव्हे, चर्चा म्हणजे सक्ती सुद्धा नव्हे. चर्चा हा आपण स्वतःहून स्वेच्छेने घेतलेला संवादाचा पर्याय आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. असं म्हटल्यावरती बऱ्याच वेळेला पालक मला म्हणतात की महत्त्वाच्या मुद्द्यांवरती करू ना चर्चा. म्हणजे महत्त्व कशाला द्यायचं हे कोण ठरवणार? आम्ही. म्हणजे तिकडे पुन्हा शक्ती प्रदर्शन आलंच की नाही? म्हणून जेव्हा खरं तर फार महत्त्वाचा मुद्दा नाहीये त्याच वेळेपासून ही संवाद शैली स्वतःमध्ये बाणवायला सुरुवात करायला हवी. तरच जेव्हा महत्त्वाचा मुद्दा येईल त्यावेळेला ही संवाद शैली आपल्याला छानपणे राबवता येईल आणि वापरता येईल. आता आपण असं गृहीत धरू की आपल्यासमोर एक प्रश्न आहे आणि आपण अतिशय सातत्याने संवादाची चर्चात्मक शैली वापरून निगोसिएशन्स करून आपलं कसं पणाला लावलेलं आहे, पण तरीही आपल्याला पालक म्हणून जे घडायला हवंय ते घडत नाहीये. तर मग काय? चर्चेनंतरचं आग्रही निर्धाराचं वागणं, प्रसंगी कटू, हाही पालकत्वाच्या प्रवासातला अपरिहार्य अनुभव आहे. पालक म्हणून आपण जसे 100% प्रत्येक वेळी उत्तम वागणार नाही त्याचप्रमाणे मुलंही वागणार नाही आणि आपल्या प्रत्येक वाटाघाटींचा
शेवट हा सुफळ संपूर्ण होईल असं नाही, तरीही ती शैली ठेवायची अशासाठी की जर ही शैली आपण ठेवली तर वाटाघाटी सुफळ होण्याची शक्यता मात्र नक्की वाढते। म्हणून म्हणजेच निगोसिएशनशी संवाद शैली हे आयडियल आहे का, आदर्श आहे का, नाही, पण ती डिझायरेबल आहे का, हो आहे। म्हणजे ही जरी आदर्श नसली तरी ती अनुकरणीय जरूर आहे, आपल्या मनासारखा रिझल्ट आपल्याला मिळायची शक्यता या संवाद शैलीमध्ये जास्त आहे। म्हणून पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊ की मग ही जर निगोसिएशनची शैली आम्ही आमच्यात बांधवायची असं ठरवलं तर आमची वैचारिक भूमिका काय असावी। प्रत्येक विधानाकडे तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि हे विधान मनामध्ये रिचवण्याचा प्रयत्न करा। हे विधान आपल्याला सांगतंय, माझं मूल जरी माझं असलं तरीही तो माझा भाग नव्हे। माय चाइल्ड इज नॉट अ पार्ट ऑफ मी, माय चाइल्ड इज नॉट अ एक्सटेन्शन ऑफ मी। एक्सटेन्शनचा अर्थ काय, वडाचं झाड असतं त्याची एक पारंबी हळूहळू वाढते, जमिनीला टेकते आणि तिथून नवीन झाड तयार होतं। त्या अर्थानं हे नवीन झाड जुन्या झाडाचं एक्सटेन्शन असतं। पण मूल हे आपलं एक्सटेन्शन असतं का, नाही। काही काळ नक्कीच मूल आईच्या उदरात वाढत असतं, त्यावेळेला ते तिचं एक्सटेन्शन असतं, पण नंतर हळूहळू जसं मूल शारीरिक दृष्टीने स्वावलंबी होतं तसं त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं हे आपल्याला मान्य करायला पाहिजे। त्या स्वतंत्र अस्तित्वामध्ये आपल्यापेक्षा अनुभव कमी असेल, समजूत कधी कधी कमी असेल, ज्ञान कधी कधी कमी असेल, तरीसुद्धा ते आपलं एक्सटेन्शन नाही, ते आपल्यापेक्षा वेगळं आहे ह्याचं भान सतत आपण ठेवलं पाहिजे। जेव्हा जेव्हा आपण आपल्या मुलाला आपला पार्ट मानतो, माय चाइल्ड इज माय पार्ट, इज माय एक्सटेन्शन, त्यावेळेला ना आपले विचार बदलतात। मग आपण आपल्या मुलांकडे आपली स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम म्हणून बघायला लागतो, किंवा आपली जी आदर्शत्वाची संकल्पना असते ती त्या मुलावरती आपण लादायला बघतो। त्याचा व्यक्तित्व विकास सुद्धा आपण त्याच्या वृत्तीच्या चष्म्यातून न बघता आपल्याला जे व्हायला हवं त्याच दृष्टीनं पाहायला लागतो। अशा वेळेला मग पालक जे खूप छान असतात पण तरीसुद्धा थोडेसे हुकुमशाही प्रवृत्तीकडे जातात, मला हवं तसं घडायलाच पाहिजे म्हणतात, माझाच व्यवसाय ह्या मुलाने घेतला पाहिजे असं सुद्धा म्हणतात। माझा एक मित्र आहे, व्यवसायाने डॉक्टर आहे, मोठा सर्जन आहे, एका शहरामध्ये त्याची मोठी प्रॅक्टिस आहे, 3 मजली त्यानं इमारत उभी केली त्याच्या हॉस्पिटलची, त्याचा मुलगा 12वीत आहे, एकुलता एक, हुशार। मी माझ्या मित्राकडे गेलो, माझा मित्र म्हणाला मी माझ्या मुलावरती ना कधी सक्ती केलेली नाही, मी त्याला सांगितलंय तुला हवी ती करिअर कर, आमचं काही म्हणणं नाही, अशी 10 वाक्य माझ्या मित्रानं माझ्यासमोर टाकली। मग माझा मित्र म्हणाला चल तुला माझं हॉस्पिटल दाखवतो, आणि हा 12वीतला मुलगा शेजारीच बसला होता, त्याला म्हणाला चल रे तू सुद्धा काकांबरोबर। मग आमची सगळी मिरवणूक निघाली, हॉस्पिटल अतिशय अत्याधुनिक, छान तिकडे उपकरणं ती सगळी दाखवताना माझा मित्र म्हणाला अगदी स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल तयार केलंय, मी आहे तोपर्यंत तर चांगलं चालेल, नंतर असं म्हणून त्यानं त्या मुलाकडे इतका छान दृष्टिक्षेप टाकला की शब्दांची गरजच नव्हती। हॉस्पिटल बघत बघत आम्ही गच्चीवरती आलो, शहराच्या वाढत्या पसाराकडे एक नजर फिरवत माझा मित्र म्हणाला किती वाढतंय बघितलेच नाही लोकसंख्या, केवढी गरज लागणार आहे 10 वर्षानंतर ह्या शहराला वैद्यकीय सेवा देणारं मोठं सेंटर होऊ शकेल माझं हॉस्पिटल, बघूया काय होतंय ते। पुन्हा एक नजर त्या मुलाकडे, म्हणजे नॉन व्हर्बल देहबोलीतून पालकांनी मुलाला सांगायचं आमच्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे, आणि शब्दांनी मात्र सांगायचं आमचं ना तुमच्यावरती काही तसा दबाव नाही बरं का, आमची अजिबात सक्ती नाही बरं का। हे आपले डबल स्टँडर्ड्स का चालू होतात त्याच्या मागे ही वैचारिक भूमिका असते। आपण कधी कधी आपल्या मुलांच्या स्वतंत्र अस्तित्वाला दाद देतो, ते मान्यही करतो, पण कधी कधी मात्र ते मूल माझं एक्सटेन्शन आहे या भूमिकेमधून दूर जाणं कठीण पडतं आपल्याला। कठीण पडणारच हो, तुम्ही आम्ही सुद्धा सगळी माणसंच आहोत ना। दुसरं विधान बघा, पालकत्व म्हणजे मुलाच्या विकास प्रक्रियेला मदत, खतपाणी, हातभार, पण मुलाला घडवणं नव्हे। आय हेल्प माय चाइल्ड टू डेव्हलप अँड नॉट मोल्ड हिज ऑर हर लाईफ। या भूमिकेमधला फरक काय बघा,
मी जेव्हा असं म्हणतो की मी माझ्या मुलाला घडवत आहे तेव्हा मी घडवणारा आणि तो घडणारा हे माझ्या मनात पक्क आहे. जणू काही तो एक खडक आहे, पत्थर आहे आणि मी एक पाथरवट किंवा मूर्तिकार आहे आणि मला हवी तशी मूर्ती मी या खडकातून तयार करत आहे. पण खरं तसं असतं का? ते मूल कधीच खडक नसतं. ते त्याचा श्वास, त्याचे विचार, त्याच्या भावना आणि त्याचं अस्तित्व घेऊनच इथं आलेलं असतं. पण हे आपण अनेक वेळेला नाकारतो आणि आपण म्हणतो मी तुला घडवणार आहे. घडवण्यापेक्षाही विकास प्रक्रियेला मदत, खतपाणी, हातभार असं जर मी म्हणालो ना तर मी माझ्या मुलाच्या वृत्तीचा विचार करेन. म्हणजे शिस्त लावण्याच्या सुद्धा मुलाच्या वृत्तीप्रमाणे अनेक पद्धती असू शकतात. त्या पद्धती मी अंगीकारण्याचा प्रयत्न करेन. एकच संवादाची शैली वारंवार वापरून घिसीपिटी करण्यापेक्षा मी हीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने कशी सांगू शकेन ह्याचा मी विचार करेन. कारण माझी भूमिका आहे विकास प्रक्रियेला मदत. बऱ्याच वेळेला ही जी क्रिएटिव्हिटी असते ती स्वयंपाकघरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने पालक वापरतात, पण संवादाच्या वेळेला क्रिएटिव्हिटी का नाही हो वापरत? संवादाच्या वेळेला तीच वाक्य, तेच शब्द. कालांतराने मुलं आपलीच वाक्य आणि आपले शब्द आपल्या कानावरती फेकायला लागतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी वापरायची असेल तर भूमिका कुठली पाहिजे? तर मी माझ्या मुलाला घडवत नाहीये तर त्याच्या विकास प्रक्रियेला मदत करतोय. तिसरा मुद्दा बघा, पालकत्व हा माझ्या जगण्याचा आवश्यक, अपरिहार्य, महत्वाचा भाग आहे. परंतु पालकत्व म्हणजे माझे सारे जगणे नव्हे. पेरेंटिंग इज नॉट इक्वल टू माय एंटायर लाईफ. आपण सगळेच जण ना दोन भूमिकांच्या मधून इकडं तिकडं इकडं तिकडं तळ्यात मळ्यात करत असतो. कधी कधी आपण म्हणत असतो माय चाइल्ड इज इक्वल टू माय लाईफ, माझं मूल म्हणजेच माझं जीवन. कधी कधी आपण असं म्हणत असतो नाही, माझं मूल हा माझ्या जगण्याचा एक महत्त्वाचा, अपरिहार्य, कधीही बाजूला न काढता येण्यासारखा पण एक भाग आहे, एक विभाग आहे. काय होतं बघा, आपण जेव्हा असं म्हणतो ना की माय चाइल्ड इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ, तेव्हा आपण पालक म्हणून आपल्या आयुष्याच्या इतर कप्प्यांना सुद्धा खूप महत्त्व देतो. म्हणजे मी असं म्हणतो की माझ्या खूप साऱ्या भूमिका आहेत, त्याच्यामध्ये मी व्यावसायिक आहे, मी कुटुंब प्रमुख आहे, मी पती किंवा पत्नी आहे, भाऊ किंवा बहीण आहे, आणि ह्या सगळ्यांचं मिळून माझं आयुष्य बनलं आहे. त्यातला माझा एक रोल, त्यातली माझी एक भूमिका पालक म्हणून आहे. म्हणजेच माझं मूल हा माझ्या अस्तित्वाचा, माझ्या जीवनाचा एक अपरिहार्य, महत्त्वाचा, अतिशय इंटिग्रेटेड असा पण भाग आहे. असं जर आपण म्हणालो ना तर आपण आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या कप्प्यांचा समतोल राखायचा निदान प्रयत्न तरी करतो. पण जर आपण असं म्हणालो की माय चाइल्ड इज इक्वल टू माय लाईफ, तर मुलाचं अस्तित्व आणि माझं अस्तित्व हे एकमेकांच्या मध्ये पूर्णपणे विरून जायला सुरुवात होते. मग माझं माझ्या मुलावरचं लक्ष फक्त लक्ष राहत नाही तर त्याचा पहारा बनून जातो. मग माझ्या मुलाच्या वरती मी पाळत ठेवल्यासारखा पाठीपाठी राहायला लागतो आणि हे बऱ्याच वेळेला माझ्या मुलाला किंवा मुलीला अजिबात आवडत सुद्धा नाही. पण तरी मी सांगत असतो स्वतःला की हे सगळं मी भल्यासाठी करतोय ना, मग मला करत राहायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असे पालक मला दिसतात की जे त्यांच्या जीवनातलं एकमेव ध्येय आपल्या मुलाचा विकास आहे असं समजून सगळं काही पणाला लावतात. मग काय होतं माहितीये का, यश मिळालं तर कधी कधी शेफारून जायला होतं आणि अपयश मिळालं तर उद्ध्वस्त व्हायला होतं. म्हणून पालकत्वाच्या भूमिकेमध्ये तरी सुद्धा आपण इकडून तिकडे जात राहणार हो, पण जाणीवपूर्वक आणायला पाहिजे आपल्याला ह्या भूमिकेवर स्वतःला की माझं मूल हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझ्याकडे एक आई आली आणि आई मला म्हणाली की ओ डॉक्टर, माझा मुलगा 10वीत आहे, त्याला तुम्ही एकदा तपासा. म्हटलं हो तुमचा मुलगा 10वीत आहे, काही क्वालिफिकेशन नाही तपासून घ्यायचं. ती म्हणाली हो खूप हुशार आहे हो, पण अभ्यास अजिबात करत नाही. म्हटलं किती मार्क पडले त्याला 6 महिन्यामध्ये? आई म्हणाली 80 पुढेच असतात तसे मार्क. म्हटलं अरे वा, अहो पण परीक्षेच्या दिवसात सुद्धा ना पतंग उडवत असतो. मी मनामध्ये म्हणालो की पतंग उडवून सुद्धा जर एवढे चांगले मार्क मिळत आहेत तर चांगलंच आहे की. आई म्हणाली तुम्ही सायकॅट्रिस्ट आहात ना, त्याला नीटपणे तपासा. म्हटलं तपासतो. 10वीतले चिरंजीव आत आले, माझ्यासमोर बसले. खरं म्हणजे मी त्याला प्रश्न विचारणार होतो की नाही, त्यानेच मला प्रश्न विचारला. म्हणाला डॉक्टर मी 10वीत आहे, 10वीची परीक्षा कशासाठी असते तुम्ही सांगाल का?
मी लगेच म्हणालो माझी बाजू सावरत, म्हटलं माझ्या काळी 11वी होती त्यामुळं मला 10वीची परीक्षा माहीत नाही, तूच मला सांग. तेव्हा तो मला म्हणाला 10वीमध्ये किती मार्क मिळालेत की मग त्या विद्यार्थ्याला सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स कुठे प्रवेश मिळतो ह्याच्यासाठी 10वीची परीक्षा. म्हटलं बरोबर, सायन्सला जायचं असेल तर कॉलेजला जायचं का डिप्लोमाला जायचं ह्याच्यासाठी 10वीची परीक्षा आहे, डिप्लोमाला जायचं का ITIला जायचं ह्याच्यासाठी 10वीची परीक्षा. म्हटलं हो बरोबर आहे, सगळं तुझं बरोबर आहे. मग तो मला म्हणाला हे सगळं मी लक्षात ठेवून अभ्यासाला सुरुवात केली आहे, मला सायन्सला जायचं आहे. आपल्या परिसरातली जी 3 महाविद्यालयं आहेत त्यांचा गेल्या वर्षीचा कट ऑफ पर्सेंटेज हा असा 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 आहे. मग मी असा विचार केलाय की ह्या कट ऑफ पर्सेंटेजमध्ये प्लस मायनस 2 or 3 होऊ शकतं, हे सगळं लक्षात घेऊन मी अभ्यास करतोय. म्हणलं वा, केवढा जाणतेपणी तू अभ्यास करतोयस. मला म्हणलं हो, पण हे सगळं ना आईला सांगून सुद्धा समजत नाही, आता तुम्ही तिला समजावाल का? म्हटलं हो समजावतो, प्रयत्न करतो. मग आम्ही गप्पा मारल्या, मग गप्पा मारल्यावर ती आई आली. आई मला म्हणाली फॉलोअपला कधी आणू? तर मी आईला म्हणालो की अहो आणा आता महिन्याभरात केव्हा तरी आणा, असं नाही हे वर्ष महत्त्वाचं आहे, मी त्याला आणणार. मग आईने मला सकाळपासून ती त्या मुलासाठी काय काय करत होती ते सगळं सांगितलं. म्हणजे सकाळी उठल्या आदल्या दिवशी रात्री, सकाळी उठल्यावरती त्याला आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेले सुकामेवा त्याला द्यायचा, मनुके बेदाणे सगळे द्यायचे. आई मला असं पण म्हणाली की अहो हे मनुके बेदाणे दिले ना की मेंदूवरच्या ज्या सगळ्या शिरा असतात ना त्या जास्त डीप होतात. म्हटलं पाण्यात भिजवल्यामुळे मनुक्यावरच्या शिरा डीप होतात हे मला माहिती आहे, मेंदूचं माहीत नाही. मग त्याला दूध द्या, त्याला अंडी द्या, त्याला आहार असा करा तसा करा चालू होतं आईचं, अत्यंत प्रेमाने, हा अत्यंत प्रेमाने. मग आई त्याला दर महिन्याला घेऊन यायची, आम्ही बोलायचो, आम्ही खूप बोललो बरं का, छान बोललो आम्ही की जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वाचन कसं वाढवायचं आहे, तुला जर आर्किटेक्चरला जायचं असेल तर तू आत्ता कुठली पुस्तकं वाचली पाहिजेस, इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल तर काय केलं पाहिजेस, मस्त चाललं होतं आमचं. 10वीची परीक्षा झाली, चिरंजीव उत्तम मार्काने पास झाले, हव्या त्या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला. 11वी आली, अलाड 10वी पल्याड 12वी, 11वीमध्ये चिरंजीवांनी आराम केला, मार्क कमी मिळाले. 12वीच्या सुरुवातीला आई परत घेऊन आली त्याला माझ्याकडे, नीट तपासा. म्हटलं हो आता काय, 12वीचं वर्ष आलं. परत चिरंजीव माझ्यासमोर बसले, त्याने मला परत प्रश्न विचारला डॉक्टर 12वी कशासाठी असते. मी म्हणालो माझ्या वेळी इंटर सायन्स होतं, 12वी नव्हतीच. मग तो म्हणाला मी सांगतो तुम्हाला, मी आता CPM कडे जायचं ठरवलं आहे कारण मला इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर हे 2 पर्याय आहेत, 12वी आणि CET ह्या दोघांचा अभ्यास माझा चालू आहे. आर्किटेक्चरची वेगळी CET असते, तिचा मी वेगळा क्लास 12वीच्या परीक्षेनंतर लावणार आहे. सगळं त्याने सांगितलं मला. म्हटलं व्हेरी गुड, चालू राहू दे. आई परत आली फॉलोअपला कधी आणू? म्हटलं दर महिन्याला आणत जा. 12वीचं वर्ष पार पडलं, चिरंजीव आर्किटेक्चरच्या परीक्षेमध्ये चक्क 1st 10th आले. JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये त्याला प्रवेश मिळाला. म्हटलं आता छान सगळं चांगलं झालं. 3 महिन्यात आई परत, अहो तो अजून अभ्यास करत नाही. म्हटलं काय? अहो सारखा ड्रॉइंग्स काढत असतो. आता आर्किटेक्चरला होतं ना, दुसरं काय करणार. मग चिरंजीव आत आले आणि मला म्हणाले डॉक्टर 2 वर्ष मी नियमितपणे तुमच्याकडे येतोय, एकदा तरी आईला तपासा. आता हे प्रसंग काय येतात, कारण आई जी होती ना तिची भूमिका काय होती, माय चाइल्ड इज इक्वल टू माय लाईफ, माझं मूल म्हणजेच माझं सारं अस्तित्व. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा, आयडियल पेरेंट इज अ मिथ, आदर्श पालक अस्तित्वात नाही, हे विधान आपण जरा समजून घेऊया. आदर्शत्व ह्याचा अर्थ काय, तर एक अशी परिपूर्ण अवस्था जी नेहमीच परिपूर्ण असेल. पालकत्व हा प्रवास कसा आहे, तो अनुभवातून येणार आहे, तो अनुभव सिद्ध आहे. जी गोष्ट अनुभव सिद्ध आहे ती मुळातच परिपूर्ण असेल का? नक्कीच नाही. म्हणजे पालकत्वाच्या प्रवासामध्ये जे काही कडूगोड अनुभव येतील, कधी कधी आपण बरोबर वागू, कधी कधी चुकीचं वागू, ह्या सगळ्यांचा ताळमेळ घालतच आपल्याला पुढे जायचं आहे. असं जरी असलं तरी सुद्धा आपण आपल्या मनामध्ये एक आदर्श पालकत्वाचं स्वप्न बाळगलेलं असतं आणि ह्या स्वप्नाला तडा जाऊ नये असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आदर्श ह्याचा अर्थ कोणतीही चूक करायला मुभा नाही. आदर्श म्हणजे नेहमी परफेक्ट, नेहमी बरोबर, काल आज आणि उद्या अगदी बरोबर. पण तसं प्रत्यक्षात होत नाही कारण आपल्याला मुलंसुद्धा खूप शिकवत असतात. पालकत्व हा कधीच एकेरी प्रवास नसतो, तो नेहमी दुहेरी असतो.
साधं उदाहरण घ्या की आपल्या घरामध्ये जर दोन भावंड असली तर मोठा जेव्हा वाढत असतो त्यावेळेला त्या अनुभवातून आपण पालक म्हणून शिकत जात असतो आणि म्हणून जेव्हा धाकटं मूल वाढायला लागतं तेव्हा आपले आडाखे बनलेले असतात. ताप आला तर कधी क्रोसिन द्यायची, कधी आपल्याला डॉक्टरकडे न्यायचं, हे सगळं आपल्याला ठाऊक असतं. त्यामुळे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये आपण तेवढे गडबडून जात नाही, दुसऱ्याच्या बाबतीमध्ये आपण अधिक सहनशील सुद्धा असतो. म्हणून बऱ्याच वेळेला धाकटी भावंड मोठ्यांच्याबद्दल तक्रार जशी करतात तशी मोठी भावंड धाकट्यांबद्दल तक्रार करतात. ते म्हणतात की आम्हाला तुम्ही फार कडकपणे वाढवलं आणि हा जो धाकटा आहे ना ह्याला तुम्ही अगदी मवाळपणे वाढवताय. या तक्रारीमध्ये तथ्य असतं. अशा वेळेला आपल्याला म्हणावं लागतं की अरे, मोठ्याला सांगावं लागतं की अरे तू आम्हाला हे शिकवलंस, तुझ्यामुळे आम्ही सहनशक्ती शिकलो, तुझ्यामुळे आमच्यामध्ये बऱ्यापैकी चातुर्य निर्माण झालं, त्यामुळे दुसऱ्याला वाढवताना आम्हालाही थोडं सोपं जात आहे. मुद्दा असा की आदर्श पालकत्व हे कधीही अस्तित्वात नसतं. का? कारण आदर्श बालकसुद्धा अस्तित्वात नाही. आपण सगळेच जण माणसं आहोत की नाही? आपल्याला क्षमता आणि कमतरता ह्या सतत असणारच. आपल्यामध्ये सगळेच जर गुण असते तर आपण देव नसतो का झालो? आणि आपल्याकडे देवांना सुद्धा सर्व गुण संपन्न दाखवलेलं नाही आहे, तर मग आपण तर माणसंच. अशा वेळेला आपण आदर्श असा अट्टहास बाळगण्यापेक्षा इफेक्टिव्ह पेरेंटिंग म्हणजे प्रभावी पालकत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. कारण प्रभावी पालकत्व हे वास्तव आहे. मला कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं, अधिक प्रभावी पालक बनायचं आहे. माझ्या अनुभवातून मला शिकायचं आहे. कडू गोड अनुभवातून, सुखाच्या अनुभवातून, चुकीच्या अनुभवातून मला शिकत अधिक प्रवाही, अधिक प्रभावी बनायचं आहे. हे माझं ध्येय, हे माझं गोल, उद्दिष्ट असू शकतं का? नक्कीच असू शकतं. म्हणून इफेक्टिव्ह पेरेंटिंग इज अ रियालिटी. पालक म्हणूनचा एक माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो. मी व्यवसायाने मनोविकार तज्ज्ञ आणि माझी पत्नी मानसशास्त्रज्ञ आणि आम्ही पालकत्वावरती कार्यशाळा घेणारे, त्या विषयावरती लिहिणारे असे सगळे. आमचा मुलगा ज्यावेळेला एक 3-4 वर्षाचा होता त्यावेळेला आम्ही तिघेही जण दर महिन्याला एकदा आवश्यक त्या वस्तू आणण्यासाठी एका मोठ्या दुकानामध्ये जायचो, सुपर मार्केट म्हणा त्याला. त्या सुपर मार्केटमध्ये एक जो कोपरा होता तो कोपरा खेळण्यांचा होता आणि आम्ही तिघेही जेव्हा त्या कोपऱ्याकडे यायचो तेव्हा माझ्या मुलाची नजर त्या खेळण्यांवरती, विशेषतः त्यातल्या गाड्यांवरती खेळलेली असायची आणि तो मला सांगायचा मला ती गाडी हवी. आम्ही दोघेही जण बऱ्यापैकी प्रभावी पालक बनण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आम्ही नियम काही ठरवले होते की त्याला कुठली वस्तू कधी द्यायची किंवा भेटी कधी द्यायच्या, बक्षीस कधी द्यायचं. थिअरी आमची सगळी छान चालायची पण त्या कोपऱ्यावरती आल्यावरती हा मुलगा त्या गाड्यांच्याकडे बघायचा आणि मला हवं असं म्हणायचा. आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचो पण त्या क्षणाला तो अजिबात समजून घ्यायचा नाही आणि ओरडायला, रडायला सुरुवात करायचा आणि जर आमचं हृदय द्रवलंच नाही तर तो जमिनीवरती लोळण घ्यायचा. आता जमिनीवरती लोळण घेतल्यावरती आम्हाला अचानक जाणीव व्हायची की आमच्यावरती अनेक नजरा खिळलेल्या आहेत आणि आम्हाला वाटायचं अरे बापरे आता काय करायचं, हा एवढ्या जोरात रडतोय म्हणून नको रे बाबा ना. म्हणून कसे बसे स्वतःला आवरत आणि त्याला आवरत आम्ही पटकन त्याला हवी ती गाडी घेऊन द्यायचो. अर्थातच त्याच्या चेहऱ्यावरती विजयी हास्य फुलायचं आणि पुढच्या वेळेला तो अधिक आक्रमकपणे त्याची मागणी करायचा. मी आणि माझी पत्नी एकदा बोलत बसलो आणि आम्ही म्हणालो की अरे ही सवय बरोबर नाही आहे, ही सवय त्याची काढून टाकण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. आपल्याला अडचण कुठे येते? आमच्या लगेच लक्षात आलं की आमची अडचण म्हणजे मी सायकियाट्रिस्ट आणि ती सायकोलॉजिस्ट ही आहे. कारण आम्ही त्यावेळेला काय विचार करायचो, हा जेव्हा रडायचा त्यावेळेला अरे बापरे आपण सायकोलॉजिस्ट आणि सगळे लोक आपल्याकडे बघतायत आणि आपला मुलगा हा असा वागतोय असं कसं, म्हणजे आम्ही कुठल्या चौकटीमध्ये स्वतःला अडकवत होतो आदर्श पालकत्वाच्या. आम्ही म्हटलं हे बघा आपण एकमेकांच्यासाठी खुणेचं वाक्य ठरवूया. फार काय होईल की उद्याच्या पेपरामध्ये आपला आणि त्याचा फोटो छापून येईल आणि त्याच्या खाली असं लिहिलेलं असेल की हतबुद्ध झालेले मानसिक आरोग्य तज्ज्ञ. ह्याच्यापेक्षा जास्ती काय होणार आहे? आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याची सवय जी आहे
ती मोडायचा प्रयत्न करायचे. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आमची जी काही एम्बरॅसमेंट, आमची जी काही शर्मेची भावना होती, हीच आमचा अडसर होती. मग आम्ही ठरवलं की आता आपल्याला अशा पद्धतीने वागायचं आहे की तो जेव्हा डिमांड करेल तेव्हा आपण असं म्हणायचं की तुला ही वस्तू आत्ता हवी आहे, अगदी मनपूर्वक हवी आहे, हे आम्हाला कळत आहे, पण आपलं ठरलं आहे ना, त्याच्यामध्ये हे बसत नाही आहे, म्हणून तुला ही वस्तू मिळणार नाही, असं आम्ही छानपैकी सांगायचं वगैरे ठरवलं बरं का. आणि आम्ही पुढच्या महिन्यामध्ये हा सगळा प्लॅन करून, अर्थात त्याला याची कल्पना नव्हती, आम्ही तिघेही त्या सुपर मार्केटमध्ये गेलो. मोक्याचं वळण आल्यावरती त्याने लगेच त्याची मागणी केली. आता आम्ही दोघे तयार होतो. आम्ही दोघांनी सांगितलं की तुला हवं आहे ना, पण हे मिळणार नाही. त्याने आवाज लावला, त्याने सा लावला. आम्ही दोघेजणं खरं तर एकमेकांनाच धीर देत होतो आणि आम्ही सांगत होतो की तुला जरी ही वस्तू खूप पाहिजे असली तरीसुद्धा ह्या वेळी ती तुला मिळणार नाही. त्याने टिपेचा आवाज लावला आणि गडाबडा लोळायला सुरुवात केली. हा अगदी आमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण होता. आम्ही दोघे एकमेकांना डोळ्यांनी धीर देत होतो. खूप महत्त्वाचं आहे बरं का हे, की अशा वेळेला आई आणि वडील ह्यांची एक फ्रंट आहे हे मुलाला दिसलं पाहिजे आणि कळलं पाहिजे. 2 मिनटं गेली ती अर्थात मला 2 तासासारखी वाटली आणि आम्ही दोघांनी तग धरला होता. हे लक्षात आल्यावरती आमच्या चिरंजीवांनी अचानकपणे रडणं बंद केलं आणि तो ताड ताड चालायला लागला आणि तो बाहेर पडला. आम्ही त्याच्या मागे गेलो. आम्ही त्याला हात लावायचा प्रयत्न केला, स्पर्श करण्याचा. त्याने तो असा धक्का मारला, स्पर्शही नको होता त्याला. आम्ही जाऊन आमच्या ऑटो रिक्षामध्ये बसलो. बरोबर सामानाच्या पिशव्या होत्या. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की त्याला सांगायचं आणि त्याला आम्ही सांगितलं की तुला खूप वाईट वाटतंय हे आम्हाला कळत आहे, पण आपलं ठरलं होतं त्याप्रमाणेच आम्ही वागणार, दुसऱ्या पद्धतीने आम्ही नाही वागणार. तुला जेव्हा हे खेळणं आपलं ठरलं असेल तेव्हा नक्की मिळेल आणि आपण खेळणी आधी ठरवून घेतो. पटकन मनात आलं म्हणून आपण ती इच्छा पूर्ण करत नाही. अर्धा तास गेला, 1 तास गेला, हळूहळू हळूहळू त्याची गाडी जाग्यावर आली. दुसऱ्या महिन्याला जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला त्या वळणावरती येण्याआधीच त्यानं पुढं जाऊन ॲडव्हान्समध्ये लोळण घेतली. पुन्हा 1 कसोटी, पण आता आमच्याकडे 1 कसोटीचा अनुभव होता. आमची कसोटी मालिका तब्बल 8 महिने चालली. 9व्या महिन्याला ज्या वेळेला आम्ही त्या वळणावरती आलो तेव्हा आमचे चिरंजीव विजयी मुद्रेने माझ्याकडे बघत म्हणाले, लहान असताना मी इथे रडायचो ना. मी म्हणालो, हो त्यावेळेला तू लहान होतास ना, आता मोठा झालास. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण आता कळलं ना शहाणपण असं काहीतरी बोलायची उबळ अशा वेळी आपल्याला पालक म्हणून येते. प्रभावी पालकत्व ह्याचा अर्थ हाच की सतत प्रयोग करत राहायचे, प्रयोगाची जबाबदारी घ्यायची, प्रयोग फसला तरी निराश व्हायचं नाही आणि प्रयोग सफळ संपूर्ण झाला तरी त्याला तिथंच ठेवायचं आणि पुढच्या प्रवासाला निघायचं. प्रभावी पालकत्व हे वास्तव आहे. आदर्शत्वाच्या जाळ्यामधून आपण स्वतःची जितकी लवकर सुटका करून घेऊ तितकं ते आपल्याला खूप चांगलं पडेल, कारण एकदा आदर्शत्वाची ती झालर, ती झूल आपण अंगावरती चढवली ना की आपण नवीन प्रयोग करणार नाही. आपण म्हणू की ह्याच तऱ्हेने पुढे गेलं पाहिजे. यशाची व्याख्या हीच, अपयशाची व्याख्या हीच, समाधानाची व्याख्या हीच, असं जर आपण म्हणत गेलो तर आपणच आपल्याला एका विलक्षण तापदायक अशा चौकटीमध्ये बांधून घेऊ. म्हणून आदर्शाकडून प्रभावी पालकत्वाकडे अशी खरं तर आपली वाटचाल हवी. म्हणजेच वागण्यामध्ये काय करायचं, तर पुढचं विधान नीटपणे पहा. परिणामांची अपेक्षा धरावी, पण परिणामांचा अट्टहास नको. एक्सपेक्ट डिझायर्ड रिझल्ट्स बट रिफ्रेन फ्रॉम डिमांडिंग. म्हणजे काय, आपण जेव्हा पालक म्हणून आपल्या मुलांना प्रेम देतो, माया देतो, संस्कार देतो, हे सगळं जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला अपेक्षा काय असते, आपलं मूल हे सर्वसाधारणपणे चांगल्या पद्धतीने वाढावं, त्याचा विकास व्हावा, स्वतःच्या पायावरती तो उभा राहावा, त्याने इतरांशी चांगलं वागावं, या सगळ्या अपेक्षा चुकीच्या आहेत का? ह्या अपेक्षा अजिबात चुकीच्या नाहीत. पण कधी कधी काय होतं की ह्या अपेक्षांची
मागणी बनते, ह्या अपेक्षांचा अट्टहास होतो आणि आपण ह्या एक्सपेक्टेशन्सच्या ट्रॅकवरून कधी पटकन डिमांड ट्रॅकवरती जातो हे आपलं आपल्याला सुद्धा समजत नाही. म्हणजेच आपल्या विचारांमध्ये हे दोन ट्रॅक्स आहेत, एक आहे अपेक्षा आणि दुसरा आहे मागणी. एक्सपेक्टेशन डिमांड. आपण ज्या वेळेला एक्सपेक्टेशन ट्रॅकवरती असतो आपण प्रभावी पालक होण्याची शक्यता खूप जास्त असते. का? कारण अपेक्षा ट्रॅकवरती ना मी अपेक्षा धरतो माझ्या मुलाकडून, त्याच वेळेला लक्षात घेतो की माझ्या मुलाच्याही माझ्याकडून पालक म्हणून काही अपेक्षा आहेत. अपेक्षेचा ट्रॅक हा नेहमी टू वे असतो. माझ्या तुझ्याकडून अपेक्षा आहेत पण तुझ्याही माझ्याकडून काही अपेक्षा आहेत याची जाणीव मी ठेवणार आहे. हा दुपदरी टू वे ट्रॅक असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अपेक्षा ट्रॅकवरती मला जे अपेक्षित आहे ते व्हावं अशी जरी इच्छा असली तरी ते कदाचित होणार नाही ही शक्यता सुद्धा मी गृहीत धरलेली असते. डिमांड किंवा मागणीच्या ट्रॅकवरती मला जे हवं आहे ते व्हायलाच पाहिजे हा माझा अट्टहास इतका टणक, इतका कठीण, इतका पोलादी बनलेला असतो की दुसऱ्या कोणत्याही शक्यतेकडे मी पाहतच नाही, डोळे झाक करून घेतो. म्हणूनच मी जेव्हा अट्टहासाच्या पातळीवरती असतो त्यावेळेला यश आलं तर शेफारून जाईन आणि अपयश आलं तर उद्ध्वस्त होईन अशी माझी पालक म्हणूनची भूमिका असते. याचा अर्थ तसा की ज्या ज्या वेळेला मी अपेक्षेच्या ट्रॅकवर असतो त्यावेळेला मी संयमाने तसंच निग्रहाने वागू शकतो. मी जेव्हा अट्टहासाच्या ट्रॅकवरती असतो त्यावेळेला माझी एकच मागणी असते, त्या पलीकडे काहीही सहन करणं मला शक्यच नसतं आणि म्हणून जर माझ्या मनाप्रमाणे झालं तर मी शेफारून जाऊ शकतो आणि माझ्या मनाप्रमाणे झालं नाही तर मी उद्ध्वस्त होऊन जाऊ शकतो. मागणी आणि अपेक्षा ह्याच्यातला हा फरक आपण आता एका उदाहरणातून पाहूया. आपण असं धरूया की एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये एक 10वीला बसलेला मुलगा आहे, दुसरं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये 10वीला बसलेली मुलगी आहे, दोघेही एकुलते एक आहेत असं आपण धरूया. एक कुटुंब आहे ना ते अपेक्षा ट्रॅकवरती आहे आणि एक कुटुंब आहे ते मागणीच्या ट्रॅकवरती आहे. अपेक्षेच्या ट्रॅकवरती जे कुटुंब आहे ना तिकडचं वातावरण 10वीच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कसं असेल, तर ह्या कुटुंबामध्ये त्या विद्यार्थ्याला सांगितलं जाईल की अरे हे 10वीचं वर्ष आहे, एक महत्त्वाचं वर्ष आहे तुझ्या टोटल करिअरमधलं, तुझ्या सगळ्या करिअरमधलं, ह्यासाठी तू काय काय करायला पाहिजेस आणि आम्ही तुला काय मदत करू. म्हणजे विद्यार्थ्याने काय करायचं, पालकांनी कोणती मदत करायची हे बरोबर दोघांना ठाऊक असेल. मुलगा अभ्यास करतोय ना हे तर पालक पाहतीलच, पण त्याच्या अभ्यासामध्ये आपला अडथळा होत नाहीये ना हेही ते पाहतील. पालक मुलाला विचारतील की हे तुला कळतंय ना, तुला मजा येते ना, कंटाळा आलाय का. म्हणजे पालकांचं लक्ष मुलाच्या अभ्यासाच्या प्रक्रियेवरती, प्रोसेसवरती जास्त असेल, किती मार्क मिळत आहेत त्याच्याकडे कमी असेल. डिमांड ट्रॅकवरचं जे घर असेल ना ते कसं वागेल, डिमांड ट्रॅकच्या वरती हे असं व्हायलाच पाहिजे, अमुक एवढे मार्क मिळालेच पाहिजेत ह्याची रोज जाणीव करून दिली जाईल. हे सगळं करतोय ते त्या मार्कांसाठी हे सतत 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 हॅमर केलं जाईल, ठणकावून सांगितलं जाईल. म्हणजे डिमांड ट्रॅकवरती माणसं खूप करकरीत बनतात, टोकदार बनतात आणि अपेक्षेच्या ट्रॅकवरती एकमेकांच्या बरोबर एक टीम म्हणून काम करू शकतात. आता समजा अपेक्षेच्या ट्रॅकवरती आणि डिमांडच्या ट्रॅकवरती दोन्ही ट्रॅकवरती ह्या विद्यार्थ्यांना, दोन विद्यार्थ्यांना जर सारखेच गुण पडले तर काय होईल, तर अपेक्षेच्या ट्रॅकवरचं जे घर असेल ना तिथे छान आनंद असेल, समाधान असेल, पण हा आनंद कसा असेल, जमिनीवरचा आनंद असेल. आणि डिमांड ट्रॅकवरती जर असतील त्या घरामध्ये काय असेल, एकतर एवढे मार्कच का मिळाले, ह्याच्यापेक्षा जास्त का नाही मिळाले असं तरी असेल, किंवा आम्ही एवढं केलं म्हणून एवढे मिळाले अशा तऱ्हेची थोडी फुशारकी तरी असेल. म्हणजे डिमांड ट्रॅक आपल्याला कधीही विकासाच्या वाटेवरती घेऊन जात नाही. अपेक्षेचा ट्रॅक आहे ना तो आपल्याला नेहमी विकासाच्या वाटेवरती ठेवतो, तो आपल्याला एक उत्तम संघ घडवण्यासाठी मदत करतो आणि म्हणून अपेक्षेचा ट्रॅक हा जास्तीत जास्त धरणं म्हणजेच प्रभावी पालकत्वाकडे जाणं. म्हणून आपण काय म्हणतोय बघा, एक्सपेक्ट डिझायर्ड रिझल्ट्स, परिणामांची अपेक्षा जरूर ठेवा पण रिफ्रेन फ्रॉम डिमांडिंग, म्हणजे मागणीच्या ट्रॅकवर जाऊ नका. तरीसुद्धा तुम्ही आम्ही
ऑटोमॅटिकली मागणीच्या ट्रॅकवरती मध्ये मध्ये जाणार, आपल्याला स्वतःच्या विवेकाने खेचून 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 अपेक्षेच्या ट्रॅकवरती स्वतःला आणावं लागणार. अपेक्षेच्या ट्रॅकवरती काय बघा, एन्जॉय द प्रोसेस एट एव्हरी स्टेज विथ इट्स टफ स्पॉट्स अँड हिलॅरियस वन्स. अपेक्षेच्या ट्रॅकवरती आपण जेव्हा असतो ना तेव्हा प्रवासाचं सौख्य मिळवतो, आणि डिमांड ट्रॅकवरती आपण जेव्हा असतो ना तेव्हा मुक्कामाची आपल्याला इतकी ओढ लागलेली असते की त्या मुक्कामाच्या अट्टहासापायी आपला प्रवास कधीच सुखाचा होत नाही. म्हणून अपेक्षेच्या ट्रॅकवरती आपण प्रोसेस एन्जॉय करत असतो. मी परवा एका पालकांना विचारलं की ज्यांचा मुलगा रूढार्थानं अतिशय यशस्वी झाला होता, की तुम्हाला कसं वाटतंय हो तुमच्या मुलाच्या या यशाकडे पाहताना, त्या पालकांनी मला अतिशय छान उत्तर दिलं. ते म्हणाले, अगदी लहानपणापासून ते आजपर्यंत ह्याच्या विकासाचा पट जेव्हा माझ्या मनासमोर उलगडत जातो तेव्हा मला कुठलं समाधान वाटतं माहिती आहे का, की हा छान वाढला आणि त्याचा विकास मला अगदी जवळून पाहता आला. बघा ही नम्रता आहे ना. एखादा पालक म्हणाला असता, बघा माझ्यामुळे हा घडला, पण असे पालक म्हणाले नाहीत, कारण ही एन्जॉयड द प्रोसेस. आपण जेव्हा एन्जॉय द प्रोसेस असं म्हणतो तेव्हा पालकत्वाच्या प्रवासाची प्रक्रिया ही कडू गोड असणार हे आपण मान्य केलेलं असतं. कुठली प्रक्रिया फक्त गोड असते, कुठला प्रवास फक्त सपाटीवरून चालणारा असतो, त्याच्यामध्ये खास खळगे ही येतच असतात. पण यशही शिकवतं आणि अपयशही शिकवतं, म्हणून पालकत्वाच्या प्रवासाची प्रक्रिया ही कडू गोड असणार हे लक्षात ठेवूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे. त्यापासून जर आपण शिकत गेलो तर निश्चितपणे पुढे जाऊ शकू. म्हणून पहा लिंक कशी आहे, हां आपण काय पद्धतीने लिंक लावतोय. प्रभावी पालकत्वाची भूमिका आपल्याला अपेक्षेच्या ट्रॅकवर ठेवेल. अपेक्षेच्या ट्रॅकवरती आपण राहिलो तर आपण प्रोसेस म्हणजे प्रक्रिया एन्जॉय करू शकू. प्रक्रियेमध्ये आपण जितकं जास्त घालू म्हणजे आपल्यामध्ये जितके जास्त इनपुट्स घालू तसा चांगला रिझल्ट चांगला परिणाम होण्याची शक्यता निश्चितच जास्त होणार. डिमांड ट्रॅकवरती आपण राहिलो तर आदर्शत्वामध्ये घोटाळत राहू. डिमांड ट्रॅकवरती आपण राहिलो तर आपण प्रोसेस एन्जॉय करणार नाही तर परिणामांचा अट्टहास ठरवू, आणि कुठलाही परिणाम झाला तरी आपलं भावनिक नियोजन मात्र त्यामुळे सुस्थिर राहणार नाही. तरीसुद्धा आपण हेलकावे खाणारच हे आपण लक्षात घेऊ. म्हणून पालकत्वाचा प्रवास ही खरं तर एक कर्मयोगाची संधी म्हटली पाहिजे. कर्मयोग करायचा तो काही ऋषी मुनींनी नाही. देवाला असं वाटलं असणार बहुतेक की जगातल्या सगळ्यांना कर्मयोगाची संधी द्यावी, म्हणून तो म्हणाला जेवढे पालक असतील ना त्या सगळ्यांना कर्मयोगी बनण्याची संधी आहे. आता कर्मयोग म्हणजे काय? कर्मयोगाचा अर्थ असा की मी जेव्हा पालकत्वाची जबाबदारी पार पाडणार ती जबाबदारी पार पाडत असताना त्यामध्ये माझा 100% सहभाग असणार. मी तो संपूर्ण प्रोसेस अतिशय छानपणे एन्जॉय करणार, पण शेवटी जेव्हा माझं मूल स्वतःच्या पायावरती उभं राहील, कधीकधी मनासारखं कधीकधी मनासारखं नाही कधीकधी संमिश्र, तर त्यावेळेला मी काय म्हणेन की माझ्या हातामध्ये जे होतं ते सगळं मी केलं आणि त्याचं जे फळ आहे ना ते फळ माझं नाही. ती व्यक्ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली कर्तृत्ववान झाली तर हा पालक म्हणेल की आता हे जे फळ आहे ना ते मी समाजाला देशाला अर्पण करत आहे. म्हणजे स्वामित्व ही जी भावना आहे ती कर्मयोग काढून टाकतो, आणि स्वामित्व ही भावना डिमांड ट्रॅकवरती सतत असते. त्यामुळे स्वामित्वाची भावना काढली गेली की कर्मयोग आला, फळावरचा हक्क काढला गेला की कर्मयोग आला. हे जर आपण लक्षात ठेवलं तर पालकत्वाचा प्रवास म्हणजे कर्मयोगाची संधी हे आपल्या नक्की लक्षात येईल. आपल्या परंपरेमध्ये यज्ञ नावाचं एक कर्मकांड सांगितलेलं होतं, पण त्या यज्ञाला एक संकल्पना म्हणून भगवद्गीतेने जेव्हा मांडली तेव्हा भगवद्गीता असं म्हणाली की ज्ञान यज्ञ हा सुद्धा यज्ञ आहे. त्याच पद्धतीने पालकत्व हा सुद्धा एक यज्ञ आहे. म्हणजे असं की त्या यज्ञामध्ये जेव्हा आपण आपली संविधा टाकतो त्यावेळेला आपण असं म्हणायचं की इदम न मम, म्हणजे हे माझं नाही. जेव्हा आपलं मूल हे मोठं होतं स्वतःच्या पायावरती उभं राहतं तेव्हा आपल्याला हे म्हणता आलं पाहिजे की माझं काम झालं आता हे माझं नाही. असं जर आपण म्हटलं तरच आपण खऱ्या अर्थानं पालकत्वामध्ये कर्मयोग पाहायला शिकू.
माणूस म्हणून आपला विकास होणं हा आपला पालकत्वामधला भावनिक स्वार्थ असला पाहिजे. बघा, आत्तापर्यंत आपण कसं बोललो, पालकत्व कोणासाठी? तर मुलांसाठी. का? कारण मुलं आपली छान मोठी समंजस झाली पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभं राहिले पाहिजेत, ह्यासाठी पालकत्व. पण पालकत्व हा एकेरी प्रवास आहे का? तर नक्कीच नाही. पालकत्व हा दुहेरी प्रवास आहे. आपण सुद्धा आपल्या मुलांच्या निमित्ताने स्वतःबद्दल किती शिकत असतो, नात्यांबद्दल किती शिकत असतो, आजूबाजूच्या वातावरणाबद्दल किती शिकत असतो. तेव्हा पालकत्व हे फक्त मुलांसाठी नाही, तर पालकत्व हे आपल्यासाठी सुद्धा. पालकत्व हा देवाणघेवाणीचा रस्ता आहे. फक्त एकाने दुसऱ्याला वाढवायचं असा हा रस्ताच नाही. साधं उदाहरण घ्या ना, माझ्या घरी माझा मोबाईल कोणता घ्यायचा हे माझा मुलगाच ठरवतो की, आणि मोबाईल आणल्यावरती तो कसा चालवायचा हे सुद्धा मला तो शिकवतो. म्हणजे आमच्यामध्ये देवाणघेवाण सुरू असते, त्या बाबतीतला तो माझा गुरु असतो. आणि कधी कधी तो मला विचारतो की अरे तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा कसं कसं होतं, तेव्हा मी त्याच्याबरोबर माझ्या आठवणी शेअर करत असतो, त्याला मला जे समजलं ते देत असतो, त्यावेळेला तो माझ्याकडून घेत असतो. म्हणजे पालकत्व ही देवाणघेवाण आहे. पालकत्वामध्ये आपला सुद्धा एक खूप मोठा स्वार्थ आहे. अहो, ही मुलं नसती तर आपण एवढी सहनशीलता शिकलो असतो का? ही मुलं नसती तर प्रेमाचे एवढे रंग आपल्याला कळले असते का? ही मुलं नसती तर वात्सल्य म्हणजे काय, माया म्हणजे काय हे आपल्याला कोणी शिकवलं असतं? आणि ही मुलं नसती तर आपल्या संतापाला वेसण घालायची संधी आपल्याला कोणी बरं दिली असती? म्हणजे माणूस म्हणूनचा आपला विकास ह्या मुलांच्या निमित्ताने खूप होतोय. स्वतःविषयी नावाच्या एका पुस्तकात डॉक्टर अनिल अवचटांनी पालकत्वावरती एक खूप छान लेख लिहिलाय. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आम्ही आमच्या मुलींना वाढवलं हे जितकं खरं, तितकंच आमच्या मुलींनीही आम्हाला वाढवलं हेही खरं. म्हणजे पालकत्वाच्या शेवटी त्या समंजस पालकाला स्वतःचा भावनिक स्वार्थ दिसतो आणि तो म्हणतो की ह्या मुलांच्या निमित्तानं मीच मला अधिक चांगला कळलो. हे जेव्हा होतं तेव्हा हा प्रवास सुफळ संपूर्ण होण्याची शक्यता खूप वाढते. म्हणून आपल्या विकासामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल आपण आपल्या मुलांबद्दल कृतज्ञता मनात बाळगली पाहिजे. हो, त्यांच्या निमित्तानं आपल्याला ही संधी मिळाली. माझा एक मित्र आहे बरं का, त्याचा मुलगा आहे सध्या 8 वर्षाचा, आणि हा मुलगा अतिशय चंचल, अतिशय हूड. आणि माझा हा मित्र सतत माझ्याकडे तक्रारी करायचा की अरे हा मुलगा एका जागी बसत नाही, ह्याला कुठे घेऊन जायची सोय नाही, हा कुठं गेला की त्या वस्तू मोडत असतो, ह्याला मुळी शिस्तच नाही, सारख्या तक्रारी. आणि मी डॉक्टर असल्यामुळे तर ह्या तक्रारींना फारच मोठा हुरूप यायचा त्याच्या. काही महिने असे गेले, जवळजवळ 3-4 महिने मी आणि माझा मित्र 2-3 वेळेला भेटलो असू, पण या अवधीमध्ये त्याने एकदाही मुलाबद्दलची तक्रार केली नाही. का बरं असा बदल झाला? म्हणून मी माझ्या मित्राला अगदी कुतूहलाने विचारलं, औत्सुक्याने विचारलं, का रे म्हटलं मुलगा एकदम शांत झाला की काय? तो म्हणाला नाही रे, मुलगा छान आहे, आहे तसाच आहे, मी जरा बदललोय. म्हटलं का, काय झालं? तर माझा मित्र मला असं म्हणाला की म्हणे 6 महिन्यापूर्वी मुलाला एक व्हायरल फीवर झाला होता, ताप आला होता, आणि तो ताप चढत चढत गेला म्हणून त्या मुलाला ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आणि माझा मित्र म्हणाला की मी दिवसभर कामाला असायचो, माझी पत्नी त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये बसायची आणि संध्याकाळच्या वेळेला मी यायचो आणि रात्री माझी ड्युटी असायची रात्रभर त्या मुलाच्या बरोबर. मित्र मला सांगत होता, म्हणाला पहाटेची वेळ होती, मी त्या वॉर्डामध्ये हॉस्पिटलच्या असा बसलो होतो, मुलगा झोपला होता, त्याला सलाईन लावलं होतं, आय व्ही फ्लुईड लावलं होतं, आणि सिस्टर मला सांगून गेले होते की त्याचा हात नीट धरून ठेवा. म्हणून त्याचा हात हातात घेऊन मी बसलो होतो आणि हळूहळू मला पेंग लागली आणि त्या कॉटवरती, त्या बिछाण्यावरती, पलंगावरती मी डोकं ठेवून झोपलो होतो. पहाटेची वेळ असेल आणि माझा मित्र म्हणाला की मला अचानक जाणवलं की माझ्या केसामधून कुणाची तरी बोटं फिरत होती आणि मला कुणीतरी थोपटत होतं. कोण बरं? लगेच जाणीव झाली की हा माझ्या मुलाचा स्पर्श होता. माझा मित्र मला सांगत होता की खूप वेळ मी तो स्पर्श माझ्या मनामध्ये रिचवून घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि त्या क्षणी तो म्हणाला मला असं वाटलं
की हा कसाही असू दे, हूड असू दे, चंचल असू दे, न ऐकणारा असू दे, पण हा माझा आहे. तो क्षण माझ्या मित्राच्या जीवनातला पालक म्हणून विना अट स्वीकाराचा क्षण होता. आणि तो क्षण ज्या क्षणी त्याला मिळाला आणि तो क्षण त्याने हातामध्ये धरून ठेवला, त्या क्षणानंतर त्याची तक्रारीची वृत्ती कमी झाली. तो त्याच्या मुलाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागला. आणि काय आपण सांगू शकतो, पण जर माझ्या मित्राने ही वृत्ती तशीच टिकवून धरली तर माझा तो बालमित्रसुद्धा माझ्या मित्राला नक्कीच प्रतिसाद देईल की नाही. म्हणून पालकत्वाच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण लक्षात ठेवायचं हे की वात्सल्याच्या उमाळ्यामध्ये कृतज्ञता गुंफूया. एका बाजूला वात्सल्य आहे ते द्यायचं आहे, दुसऱ्या बाजूला कृतज्ञता आहे ती घेऊन राहायचं आहे. वात्सल्याच्या उमाळ्यामध्ये कृतज्ञता गुंफूया, विवेकाच्या विचारांनी प्रवास संपूर्ण करूया. विवेकाचे विचार म्हणजे काय हो? विवेक म्हणजे शेवटी अपेक्षेच्या ट्रॅकवर राहणं. विवेक म्हणजे प्रवासाचा आनंद घेत घेत मुक्कामाकडे जाणं. विवेक म्हणजे आदर्शत्वाची संकल्पना बाजूला ठेवून प्रभावी होण्याचा प्रयत्न करणं. विवेक म्हणजे चुकांमधून शिकणं, यशाने शेफारून न जाणं. आणि यश किंवा अपयश काहीही पदरी पडलं तरी स्वतःवरती लेबल न लावून घेणं. त्याचप्रमाणे स्वतःच्या यशाला किंवा अपयशाला दुसऱ्याला जबाबदार न धरणं. म्हटलं तर हे सगळं सोपं आहे, म्हटलं तर खूप कठीण. कठीण गोष्ट जेव्हा करायची असते तेव्हा वारंवार आपल्याला रिमाइंडर्स लागतात, वारंवार आपल्याला कुणीतरी सांगायची गरज लागते, तर मग आपण पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती येऊ शकतो. पालकत्वाच्या प्रवासामध्ये आपल्याला अशी रिमाइंडर्स सतत लागत राहणार. आपण विचारपूर्वक अपेक्षेच्या ट्रॅकवरती जाणार, निगोसिएशन्सची संवाद शैली आपलीशी करणार, कधीतरी काहीतरी घडणार आणि आपण खट करून निगोसिएशन्समधून डिक्टेटोरियलवरती जाणार, फट करून अपेक्षेच्या ट्रॅकवरनं मागणीच्या ट्रॅकवरती उडी मारणार. हे सगळं होणार. म्हणून ही रिमाइंडर्स पुस्तकामध्ये शोधायची, व्याख्यानांमध्ये शोधायची, अनुभव कथनामधून शोधायची, स्वतःच्या चिंतनामधून शोधायची, अशा तऱ्हेच्या सादरीकरणाच्या मधून सुद्धा शोधायची. कारण ही रिमाइंडर्स घेत घेतच आपल्याला आपला प्रवास सुफळ संपूर्ण करायचा आहे.